जगण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा असतो. एकदा एक माणूस त्याच्या बागेत फिरत असताना एका फुलपाखराचा कोकून एका फांदीला लटकलेला दिसला. आता तो माणूस रोज बघू लागला आणि एके दिवशी त्याचे ध्यान गेले की त्या कोकूनमध्ये एक लहान छिद्र पडले आहे. त्या दिवशी तो तिथेच बसून तासन तास तिच्याकडे पाहत होता. त्याने पाहिले की फुलपाखरू त्या कवचातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण बराच वेळ प्रयत्न करूनही ते फुलपाखरू त्या छिद्रातून बाहेर पडू शकत नाही. आणि मग त्याने हार मानल्यासारखं ते पूर्ण शांत झालं. म्हणूनच त्या माणसानं ठरवलं की त्या फुलपाखराला मदत करायची. त्याने एक कात्री उचलली आणि फुलपाखरू सहज बाहेर पडेल इतके मोठे छिद्र केले आणि तेच झाले. फुलपाखरू आणखी संघर्ष न करता सहज बाहेर आले, पण त्याचे शरीर सुजले होते आणि पंख कोरडे होते. तो माणूस फुलपाखराकडे पंख पसरून कोणत्याही क्षणी उडायला सुरुवात करेल या विचाराने बघत राहिला, पण तसे काही झाले नाही. या उलट ते गरीब फुलपाखरू कधीही उडू शकत नव्हते आणि त्याला उर्वरित आयुष्य इकडे तिकडे ओढत काढावे लागले. त्याच्या दयाळूपणाने आणि घाईत असलेल्या माणसाला हे समजले नाही की निसर्गाने कोकूनमधून बाहेर येण्याची प्रक्रिया इतकी कठीण केली आहे की असे केल्यानेच फुलपाखराच्या शरीरात असलेले द्रव त्याच्या पंखांपर्यंत पोहोचू शकते आणि ते छिद्रातून बाहेर पडताच उडू शकते. यावरून काय लक्षात आलं तुमच्या? कधी कधी संघर्षही आपल्या जीवनात आवश्यक असतो. कष्ट न करता सर्व काही मिळायला लागलं तर आपणही पांगळ्यासारखे होऊ. कठोर परिश्रम आणि संघर्षाशिवाय आपण आपल्या क्षमते इतके बलवान होऊ शकत नाही. म्हणूनच जीवनातील कठीण क्षणांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. ते तुम्हाला असं काहीतरी शिकवतील ज्यामुळे तुमची जीवनाची उड्डाण यशस्वी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.